नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या सर्व सुविधा जोशी पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून पूर्ण होतील असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे उद्घाटनावेळी व्यक्त केले. कामोठे येथे नव्याने जोशी पॉलिक्लिनिक आणि प्री कॅन्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर नव्याने सुरू झालं आहे. या सेंटरचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी जोशी पॉलिक्लिनिक आणि प्री कॅन्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटरच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. दरम्यान या उद्घाटनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कामोठे सेक्टर 8 येथे नव्याने जोशी पॉलिक्लिनिक हे डॉक्टर भावेश कृष्णा जोशी, डॉक्टर अमिषा स्वप्नील जोशी, डॉक्टर नसरीन पठाण यांनी तर प्री कॅन्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर हे डॉक्टर रामेश्वर गर्डे आणि डॉक्टर निकिता घरत यांनी सुरू केलं आहे. या पॉलिक्लिनिक आणि पॅथॉलॉजी सेंटरचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डॉक्टर भावेश कृष्णा जोशी, डॉक्टर अमिषा स्वप्नील जोशी, डॉक्टर नसरीन पठाण तसेच डॉक्टर रामेश्वर गर्डे आणि डॉक्टर निकिता घरत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या सेंटरच्या उद्घाटनाचे औचित्य साधून जोशी पॉलिक्लिनिक आणि प्री कॅन्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट आणि मेडी सिक्युअरच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, हभप रामदास गोरडे, समाजसेवक आरजी म्हात्रे, शरद जगताप पोपटशेठ आवारी, संदीप पाचपुते, मनीषा वनवे, तांबडे माऊली, विनोद खेडकर, बाळासाहेब शिंदे, पांडुरंग सोनावणे, गणेश कवडे, विजय गोरडे, अशोक मोहिते, रवी कडू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज या जोशी पॉलिक्लिनिकच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी तीनही डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना या क्लिनिकच्या साठी मनापासून शुभेच्छा देतो. या पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेवा या आपल्या सर्व सहकाऱ्यांना देऊ इच्छिता आणि आज या उद्घाटनाच्या निमित्ताने देखील आपण मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी असं कॅम्पचं आयोजन केलंय. काही डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप असंही कार्यक्रम ठेवलाय. याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. वेगवेगळ्या मार्गाने आपल्या या संपूर्ण कामोठे परिसरामध्ये आरोग्याच्या विषयीची जागरूकता वाढत चालली आणि विशेषतः कोविडच्या नंतर अनेक लोकांना या संदर्भामध्ये आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याची जाणीव ही प्रकर्षानं व्हायला लागली आहे. आणि अशा वेळेला अशा लोकांना सेवा देण्यासाठी आपल्या परिसरामध्ये तज्ज्ञ, वेगवेगळ्या विषयांमध्ये तज्ज्ञ असे डॉक्टर्स असण्याची आवश्यकता भासते. ती गरज आज जोशी पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येते यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना यासाठी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी जी सेवा देणार आहात ही सेवा वाजवी दरामध्ये आणि इतक्या आपण दक्ष तिप्पटपणानं द्यावी की या सगळ्यांना, आपल्या परिवाराला, बाकी सर्वांना आपलं स्वास्थ्य तुमच्या हातात असावं अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल यासाठी तुमच्याकडून काम व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर जोशी, डॉक्टर नसरीन पठाण आणि डॉक्टर अमिषा जोशी यांच्यातर्फे आम्ही तिघांनी जोशी पॉलिक्लिनिकाचं उद्घाटन आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या हस्ते आज केलेलं आहे. त्याच या उद्घाटनाच्या मुहूर्तावर आम्ही आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्त तपासणी शिबिर याचं आयोजन केलेलं आहे. हा दवाखाना कामोठे सेक्टर 8 या परिसरात आहे. तरी या दवाखान्यासाठी लोकांना जास्तीत जास्त आरोग्यासाठी ज्या ज्या गरजेच्या तपासण्या आहेत त्या सवलती दरात करून आमची डॉक्टरांची फी अगदी माफक असते. तुम्हाला कोणत्याही त्वचेच्या, केसांच्या आजाराचे काही त्रास असतील तुम्ही नक्की आम्हाला भेट देऊ शकता. उत्तम तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला नक्की आमच्याकडे मिळेल. ठीक आहे.
त्यानंतर या परिसरामध्ये MBBS डॉक्टर तसेच स्किन स्पेशालिस्ट कमी असल्यामुळे आमचं जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याच्या ह्याच्यावर कल राहील. जास्तीत जास्त लोकांना आमच्याकडून माफक दरात व्यवस्थित सेवा प्रोव्हाइड केली जाईल. त्यामुळे ज्या लोकांना काही आरोग्य रिलेटेड तक्रारी असतील त्यांनी नक्की आम्हाला जोशी पॉलिक्लिनिकला भेट द्यावी. तसंच आमची या दवाखान्यामध्ये आता मोफत तपासणी आमची ब्लड हिमोग्लोबिन तसेच लाल व पांढऱ्या पेशी थायरॉइड या रिलेटेड तसेच त्याचप्रमाणे रक्तातील काही जे घटक आहेत जे कमी असतात कोलेस्ट्रॉल वगैरे इत्यादी तपासण्या आपल्याकडे केल्या जातात. BP शुगर या तपासण्या आपल्याकडे केल्या जातात. त्याचप्रकारे आपल्याला लागणाऱ्या रुटीन तपासण्यांमध्ये जसं लघवी रक्तातील अधिक इतर तपासण्या तसेच ब्लडमधील पेशी कमी असणे पेशी वाढणे या संदर्भात जे ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या तपासण्या मापन करत आपल्याकडे केल्या जातात.